नमस्कार मित्रांनो, आपण आज नवीन विषय सुरू करतोय भूगोल। तुम्ही भूगोलाच सिलेबस वगैरे सर्वप्रथम तर पाहिलंय का? प्री साठी आणि मेन साठी, प्री आणि मेन साठी तो भूगोलाचा सिलेबस आहे। राज्यसेवेसाठी आपण राज्यसेवेच बोलतोय, राज्यसेवेमध्ये तुमचं कंबाईनचं पण इन्क्लूड होऊन जातं। जर का तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केलात तर कंबाईन ऑटोमॅटिकली निघून जातं, त्यामुळे आपण कंबाईनचं असं वेगळं नाही बघणार, राज्यसेवेमध्ये तुमचं कंबाईन पण इन्क्लूड असेल। ओके, तर मोस्टली आपण पहिले तर प्रीचा सिलेबस बघूया आणि मेन्सचा सिलेबस थोडक्यात बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला समजेल की भूगोलामध्ये काय तुम्हाला स्टडी करायचं। भूगोल असा विषय आहे ना, तुम्ही जेवढं सोप्या पद्धतीने हा समजून घ्याल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुमचे 100 पैकी 100 जेवढे मार्क असतात तेवढेचे तेवढे मार्क आरामात निघू शकतात। कारण की राज्यसभेमध्ये सर्वात सोपा विषय तरी भूगोल आहे, कारण की भूगोलामध्ये जास्त करून जास्त चेंज होत नाही। जसं की पॉलिटी आहे, पॉलिटीमध्ये जर का एखाद वेळ संसदेमध्ये काही गोष्टी झाल्या तर पॉलिटीमध्ये ड्रास्टिक चेंजेस येऊ शकतात। उदाहरणार्थ 370 आर्टिकल 370। तसंच हिस्ट्रीमध्ये पण काही जास्त चेंज होत नाही, पण हिस्ट्री तसा ओव्हर खूप मोठा विषय आहे। तसं बघायला गेलं तर भूगोल खूप लिमिटेड विषय आहे, जे आपल्याला आयोगाने सांगितलं आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे, तेवढं करून तुम्ही आरामात मार्क मिळवू शकता। तर सर्वात पहिले तर भूगोलचा आपण सिलेबस बघूया काय आहे सिलेबसमध्ये। प्रीला जास्त करून फक्त तुम्हाला काय आहे प्रीला महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक आर्थिक आणि सामाजिक फ्रीसाठी फक्त तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 12 ते 17 क्वेश्चन येतात, कमीत कमी आले तर 10 ते 12, जास्तीत जास्त आले तर 18 ते 19, याच्यावरती तुम्हाला फ्रीला क्वेश्चन येत नाही। सेम असंच कंबाईनला जास्तीत जास्त 12 ते 16 17 पर्यंत क्वेश्चन येतात तुम्हाला या टॉपिकवरती, या टॉपिकच्या बाहेर काही जाणार नाही भूगोलच्या क्वेश्चन मध्ये। त्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल जास्त करून आपण महाराष्ट्र जातो, त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे। पण प्रीला तुम्ही बघायला जाल तर महाराष्ट्राच्या भूगोलवर खूप कमी क्वेश्चन येतात, जास्त जे क्वेश्चन येतात ते भारताच्या भूगोलावरती आणि जो प्राकृतिक भूगोल असतो फिजिकल भूगोल। तुम्ही कोणी भूगोलच्या बॅकग्राऊंडच्या आहात का, म्हणजे आर्टच्या बॅकग्राऊंडचं भूगोल पहिले कधी स्टडी केलाय असं काही केलंय ना स्कूलमध्ये? सोपं आहे, एवढं काही नाही, कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला आरामात समजायला, एवढं काही अवघड नाही भूगोलामध्ये। प्राकृतिक सामाजिक आणि ह्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात, महाराष्ट्रावरती कमी येतात, महाराष्ट्रावरती आले तर जास्तीत जास्त 3 ते 5 क्वेश्चन येतात प्रीमध्ये। हे आपण प्रीचं बोलतोय की प्रीला आपली एक्झाम असते प्री एक्झाम, तिच्या विषयी आपण बोलत आहोत। आणि मेन्सला, मेन्सला मोस्टली महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त विचारलं जातं, महाराष्ट्राच्या संदर्भात। ह्याच्यावरती GS1 पेपर असतो 150 मार्काचा, यामध्ये तुमचं हिस्ट्री आणि ज्योग्राफी कंबाईन पेपर असतो। तर ज्योग्राफीचे मेन्सला जास्तीत जास्त 40 ते 70 क्वेश्चन येऊ शकतात, हे थोडेफार 10-15 पुढे कमी जास्त येऊ शकतात, जास्त होतील कमी होणार नाही, मिनिमम 40 तरी येतातच, जास्तीत जास्त 80 पण येऊ शकतात, 90 पण येऊ शकतात। 80 तर जास्तीत जास्त त्याच्यावरती येत नाही, कारण की हिस्ट्रीला जास्त भेटेल, हिस्ट्रीवर जास्त क्वेश्चन। क्वेश्चन्स कुठलं आहे? हा GS Paper 1 आहे, टोटल GS Paper 1 मध्ये 150 क्वेश्चनचा पेपर असतो। आणि हा कंबाईन असतो पेपर, तुम्हाला माहिती असेल GS1 कंबाईन असतो, हिस्ट्री आणि ज्योग्राफी दोन्ही। ज्योग्राफीचे तुम्हाला 40 ते 70 क्वेश्चन येऊ शकतात, हे थोडेफार कमी जास्त येऊ शकतात। प्रीमध्ये आपल्याला जास्त करून महाराष्ट्रावरती तर फोकस ठेवायचा आहे, भारत जग आणि प्राकृतिकवर जास्त फोकस ठेवायचा आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही प्री क्लिअर होत नाही तोपर्यंत।
आता जो मेन्सचा सिलॅबस आहे, तुम्ही सर्वांनी सिलॅबस डाउनलोड केला असेल अशी माझी अपेक्षा आहे. मी तो इथे लिहून देणार नाहीये कारण की खूप मोठा आहे तो, पण एवढं लक्षात ठेवायचं की तो मार्चच्या संदर्भात जास्त आहे. हे बघा, सिम्पल ही वेबसाईट आहे, mpsc.gov.in. या वेबसाईटवर जायचं, ह्याच्यावरती आयोगाने सिलॅबस दिलेला आहे तो डाऊनलोड करायचा. बाकी कुठे दुसऱ्या वेबसाईटवर न जाता याच वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करायचं. त्यामुळे आपल्याला तुम्हाला काही डाऊट येणार नाही की बरोबर आहे की चुकीचं. मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण, दोन्ही भाषांमध्ये दिलं आहे. आता बुक्स कोण, सर्वात पहिले तर बुक्सला सर्वप्रथम 5वी ते 12वी स्टेट बोर्डचे बुक असतात. आपली स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, त्याचे बुक्स आहेत फक्त ज्योग्राफीचे. आपण ज्योग्राफी विषयी बोलतोय, मग ज्योग्राफी सगळ्यांनी वाचून घ्यायचं. म्हणजे तुमचं काय होतं, हे तुम्ही वाचलं तुमचं कन्सेप्ट एक प्रकारे क्लिअर होतं. देन 11वी 12वी एनसीईआरटी, यामध्ये पण 12वीच्या एनसीईआरटी मध्ये प्राकृतिक भूगोलाविषयी जास्त माहिती दिलेली आहे. तर का तुम्हाला फिजिकल ज्योग्राफी वाचायची असेल, जी की तुम्हाला वाचावीच लागणार आहे, त्याची जे कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असतील, तर 11वी एनसीईआरटी वाचायचं. एनसीईआरटी मराठी मार्केटमध्ये एनसीईआरटीच्या मराठीमध्ये भाषांतर केल्यावर भेटतील तुम्हाला, फक्त थोडं शोधावं लागेल. नाही तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेतच, पण भरपूर हे भाषांतर केलेलं आहेत मराठीमध्ये. एकदा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही सर्च केलं तुम्हाला हमकाच भेटून जाईल. सर ते काय दिलं प्राकृतिक भूगोल? 11वी एनसीईआरटी मध्ये ना जास्त करून फोकस आहे ना तो तुमचा फिजिकल ज्योग्राफी वरती, प्राकृतिक भूगोलावर. आपण मगाशी चार प्रकार बघितले, भूगोलामध्ये चार प्रकार असतात तुमचे. पहिले तर आहे प्राकृतिक भूगोल, म्हणजे फिजिकल ज्योग्राफी. देन आहे महाराष्ट्राचा भूगोल. देन येतो तुमचा भारताचा भूगोल. आणि देन जगाचा भूगोल. असे चार प्रकार पडतात. आता जर का तुम्ही डिवाइड करायला गेलात तर जो प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे त्याच्याविषयी जर का तुम्हाला व्यवस्थित नॉलेज हवं असेल तर 11वी एनसीईआरटीच्या बुकमध्ये व्यवस्थित कन्सेप्ट वाईज व्यवस्थित नॉलेज दिलेलं आहे. सर मराठीमध्ये भेटेल का एनसीईआरटी? हा, हे तुम्हाला मार्केटमध्ये भाषांतर केलेलं आहे 11वी भूगोलाच्या एनसीईआरटी बुकच, तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल. फक्त त्यांना सांगायचं की मला 11वीचं ज्योग्राफीचं भूगोलाचं पुस्तक हवंय मराठीत भाषांतर केलेलं, तर मिळून जाईल. स्टार्टिंगला मोठी पुस्तकं वाचायची नाही, कुठलीच मोठी पुस्तकं न वाचता स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पासून सुरुवात करायची, जेणेकरून तुमचा बेस पक्का होईल. एकदा बेस पक्का झाला की तुम्ही पुढे अभ्यास करू शकता. ते नाही बोला सर, हे बेसिक बुक्स किती महिन्यामध्ये कम्प्लीट करायची तरी? आता तुम्ही मोस्ट प्रॉब्ली 1 महिना ते 2 महिने, 1 महिना जर का तुम्ही अभ्यास किती तास करते यावर डिपेंड करतं ते कसे कम्प्लीट कराल तुम्ही. पण करायला गेलं तर तुम्ही 1 महिन्यात पण आरामात कम्प्लीट करू शकता, कारण की छोटी छोटी बुक्स आहेत, 50-50, 100-100 पेजेसची. आपण शाळेमध्ये वाचलेली बुक आहेत, जास्त मोठी बुक्स नसतात. त्यामुळे तुम्ही जर का व्यवस्थित मन लावून अभ्यास केला, लक्ष देऊन वाचलं, तर 1 महिन्यामध्ये 2-3 रिव्हिजन आरामात होतात. सर आणि आता जे बेसिक बुक्स आम्ही रीड करू त्याच्यावर नोट्स नाही बनवायचे ना, आणि मेन्सच्या आधी ते फक्त एकदम म्हणजे रिपीट करावेच लागतात ना? नाही, नाही नोट्स बनवायचे. कसं आहे ना, फर्स्ट रिडिंग फक्त वाचून घेता, फर्स्ट रिडिंग मध्ये ओनली रीड करायचं असतं. सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही समजून घेता काय असेल त्याला अंडरलाईन करता, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला वाटतील. तुम्ही कधीही पुस्तक वाचताना सोबत तुमचा जे हे असतो आपला सिलॅबस असतो, सिलॅबस घेऊनच बसायचा तुम्ही सोबत, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही बरोबर वाचताय की चुकीचं वाचताय. ओके, सिलॅबस घेतला तुम्ही, एखादं कन्सेप्ट वाचताय, वाचलं त्यानंतर तुम्हाला कळलं हे सिलॅबस मध्ये पण आहे, कारण की बुक आपले जे स्टेट बोर्डचे बुक आहेत ते एमपीएससीच्या हिशोबाने बनवलेले आहेत, त्यामुळे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत ज्या आपल्या उपयोगाच्या नाही, ज्या इम्पॉर्टंट आहेत त्यांनाच फक्त अंडरलाईन करायची. पुढे थर्ड रिडिंग जेव्हा कराल त्यामध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स काढायचे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पुढे जाऊन रिव्हिजन कराल तेव्हा तुम्ही हे शॉर्ट नोट्स वाचाल, तुम्ही ते मेमोराइज करू शकाल की काय इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती कसे क्वेश्चन येतील ते सगळं. कळलं? एक विचारायचं होतं की आता जे बेसिक बुक्स आम्ही रीड करू ते मेन्सला पण रीड करावे लागतात ना?
हा मेन्स मेन्सला म्हणजे आता तुम्ही मेन्सला साठी रीड करण्यासाठी तुम्हाला मोठे बुक्स असतात. मेन्सला हे बेसिक बुक कशासाठी असतात की जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर हो. आणि मोस्ट प्रोबेबली ज्योग्राफीच्या केसमध्ये बेसिक बुक मधून पण क्वेश्चन येतात, पण बेसिक मध्ये तुम्ही बोलत मेन्सला, मेन्समध्ये आपला फोकस कशावर असतो, महाराष्ट्रावर. आणि आता तुम्ही बेसिक बुक बघाल त्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा भारताचा भूगोल किंवा आपलं फिजिकल ज्योग्राफी जास्त आहे, त्यामुळे क्वेश्चन येऊ पण शकतात मेन्सला, नाही पण येऊ शकतात. तुम्हाला डिसाईड करायचं, सिलेबस वाचून डिसाईड करता येईल तुम्हाला. ओके सर. महाराष्ट्रासाठी मोस्टली एक बुक आहे, तो बुकचं नाव लिहून देतो तुम्हाला. ओके सर. मेन्ससाठी जे बुक्स इम्पॉर्टंट आहेत, कारण की मेन्सला तसं बघाल ना तुम्ही, तर मेन्सला तुम्हाला भूगोल पण आहे आणि कृषी पण आहे, एक कृषी विषय पण आहे आणि पर्यावरण पण येतं भूगोलमध्ये. या तीन गोष्टी येतात मेन्स, तुम्ही विचार करायला गेलात तर. एक महाराष्ट्र, भूगोल आणि पर्यावरण नावाचं पुस्तक येतं, सौदी सरांचं आहे, ए बी सौदी. एक पुस्तक आहे त्यांनीच काढलेलं, महाराष्ट्राच्या संदर्भातील भूगोलचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोल. तिथे फक्त भूगोल आणि पर्यावरण या पुस्तक असणार, भूगोल व पर्यावरण. आणि हे महाराष्ट्राचं भूगोल आहे, सौदी सरांचंच आहे दुसरं दोन पुस्तक. ही दोन पुस्तकं तुम्हाला मेन्सला कामाला येतात, तसेच फ्रीलाही कामाला येतात. मेन्स प्लस फ्री. हा जो महाराष्ट्राचा भूगोल आहे सौदी सरांचं पुस्तक, तो मेन्सला भरपूर कामाला येतो. देन एक पर्यावरणाचं पुस्तक आहे, खास पर्यावरणासाठी. जर का तुम्हाला पर्यावरण वाचायचं असेल, हा युपीएससीला पण हा पुस्तक फॉलो केला जातो, तुषार घोरपडेंचं पुस्तक आहे. सर एक मिनिट. हा सर हे बुक्स कधी बाय करायचे? सर्वप्रथम तर तुम्ही स्टेट बोर्ड बाय करा. स्टेट बोर्ड बाय नाही केलं तरी, जर का तुमचे भाव बहीण भावंड कोण असेल त्यांच्याकडे, ते जरी युज केलं तरी चालतील. एनसीईआरटी बाय करा. त्यानंतर सर्व बाय करायचं तर पर्यावरण, भूगोल आणि पर्यावरण आणि महाराष्ट्राचा भूगोल, हा जरी बाय केलात तरी चालेल. जर का हा नाही बाय केलात तर हा बाय करायला लागेल, मला कारण की तुमचं पर्यावरण हा जो टॉपिक आहे तो ह्यामध्ये जर का कव्हर झाला तर तुम्हाला हा बाय करायची गरज नाही. ओके. सध्या लगेच ही पुस्तक घेण्याच्या भानगडीत करू नका, कारण की सध्या तुम्ही फक्त स्टेट बोर्ड आणि तुमची एनसीईआरटी पहिले कम्प्लीट करण्यावरती भर द्या. कारण की तुमचा बेसिक जर का क्लिअर नव्हता, तुम्ही मोठी पुस्तकं वाचायला गेला तर तुम्हाला सगळं बाउन्सर जाईल. जेव्हा तुम्ही भूगोल वाचता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट असते भूगोलामध्ये, मॅपिंग. मॅप्सच्या आधारे भूगोलाचा अभ्यास. भूगोलाचा अभ्यास सर्वात उत्तम कधी होतो? जेव्हा तुम्ही भूगोलाचा एखादा टॉपिक वाचताय तेव्हा तुम्ही तो बघाल किंवा प्रत्यक्ष त्याला व्हिजिट कराल किंवा तुम्ही मॅपमध्ये ती जागा कुठे आहे ते फॉलो कराल, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळतं, ते तुमच्या मेमरीमध्ये फिट होतं व्यवस्थित, राईट. त्यासाठी तुम्हाला ही मॅपिंग ही कन्सेप्ट आणि हे पण तुम्हाला फॉलो करावं लागतं. यासाठी एक स्कूलचं येतं, ऍटलास बोर्डचं, ऍटलासचं मॅपचं पुस्तक येतं ऑक्सफर्डचं, हे बाय करायचं. किंवा आपला भारताचा नकाशा असतो, तुम्ही बघायला जाऊ शकता. सर्वांकडे मोबाईल आहे, सरळ आपला मोबाईल ओपन करायचा, भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा, कुठे आपण जर का कुठलाही गोष्टी शिकलो, जसं की दख्खनचं पठार आहे हे शिकलो, वेगवेगळ्या गोष्टी शिकलो त्या
प्रत्यक्ष बघायच्या. एक तर तुम्ही विजिट सध्या करू शकत नाही, पण तुम्ही ऑनलाईन जाऊन जरी बघितल्यात तरी खूप तुम्हाला फायदा होतो, तुमच्या मेमरीमध्ये ते फिट होऊन जातं. त्यामुळे मॅपिंग ही कन्सेप्ट भूगोलामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. आणि बुक्स घ्यायचं तर ऍटलासचं ऑक्सफर्डचं बुक असतं मॅपिंगसाठी, ते घ्यायचं. खूप चांगलं बुक आहे. थोडं फक्त ते इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये अवेलेबल आहे की नाही एवढं कन्फर्म माहिती नाही मला, इंग्लिशमध्ये पण समजून जातं तुम्हाला. आणि भूगोलामध्ये, भूगोलाची पुस्तकांमध्ये ना मार्केटमध्ये 8 नंबर ऑफ पुस्तक आहेत, खूप पुस्तक आहेत. स्टँडर्ड पुस्तक काहीच आहेत, जसं की सौदी सरांचं सांगितलं. अजून जर का भारताचा भूगोल बघायला गेलात तुम्ही, भारताचा भूगोल माजिद हुसेन सरांचं भूगोलचं पुस्तक आहे, मराठीमध्ये अवेलेबल आहे, खूप चांगलं पुस्तक आहे. हे एक पुस्तक चांगलं आहे. फक्त सांगून ठेवतो तुम्हाला, सगळीच पुस्तकं तुम्हाला बाय करायची ना, त्यातले एक दोन जरी पुस्तकं बाय केली तरी तुमच्या प्रिफरन्स साठी खूप होणार. बेसिक सर्वात पहिले फॉलो करायचे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. सर बेसिक्स वाचून झाल्यानंतर ही बुक्स रीड करायला घ्यायचे का? हो, बेसिक वाचून झाल्यानंतरच ह्या पुस्तकांना हात लावायचं. विदाउट बेसिक वाचता ह्या पुस्तकांकडे बिलकुल पण बघायचं असतं. अँड देन त्याच्यामधलं प्री साठी जेवढा सिलेबस दिला असेल या बुक्स मधून कव्हर केलं. बघा तुम्ही जर का प्री साठी फक्त बोलाल ना, तर प्री साठी तुम्ही जे स्टेट बोर्ड वाचलेत ना, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी, तरी तुमचे मार्क्स येऊन जातात. ओके सर. पण जर का एक्स्ट्रा तुम्हाला वाचायचं असेल, आउट ऑफ आउट मार्क काढायचे असतील प्रीला, तर तुम्ही जेव्हा तुमचं स्टेट आणि एनसीईआरटी फक्त होईल त्यानंतर तुम्ही इकडे जाऊ शकता. बट सर आम्ही जर सिलेबस वाईज आम्हाला बुक्स मध्ये तसे टॉपिक्स भेटले त्याच्यातनं केलं तरी चालेल ना? हो चालेल ना, पण कसं तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर व्हायला पाहिजे तुम्हाला तेवढं पूर्ण. जर का आता कन्सेप्ट आहे, जसं की आता अंतर्गत पृथ्वीच्या अंतर्गत भागांची माहिती आहे, ही जर का तुम्हाला वाचायची, तिचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. तर ते कन्सेप्ट तुमचे केव्हा क्लिअर होतील? जेव्हा स्टेट बोर्ड चालतात. स्टेट बोर्ड मध्ये जी लँग्वेज आहे ना ती कशी आहे, ती लहान मुलांना समजेल अशी आहे. त्यामुळे मी बोलते की स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचण्यावर भर द्या. आता ही पुस्तक कशी, ही सगळे मॅच्युअर म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी बनवलेली पुस्तक आहे. ओके, ही त्यांच्यासाठी बनवलेली पुस्तक आहे. ही डायरेक्टली तुम्ही जर का वाचायला जाल ना, तर तुम्हाला पहिले तर बाउन्सर जायला आणि थोडा वेळ लागेल तुम्हाला समजा. त्यामुळे पहिले तुमचं हे पक्क करा, स्टेट आणि एनसीईआरटी. कारण की मोस्टली ना तुम्ही आता जर का बघाल एमपीएससीच्या आयोगाची क्वेश्चन बघाल ना, तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही बघू शकाल की स्टेट बोर्ड मधून जसे आहे तसे क्वेश्चन त्यांनी उचललेले आहेत. लाईन टू लाईन बघाल तुम्ही डायरेक्टली तसे उचललेले आहेत. तुम्ही जर का क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं ना, डायरेक्टली स्टेट बोर्ड मधून जसं तसा एखादा सेंटेन्स तसा तसा आपल्या पेपरमध्ये तुम्हाला लिहितो. एवढं आहे स्टेट बोर्डचं इम्पॉर्टन्स. त्यामुळे स्टेट बोर्डचं मी बोलतोय, स्टेट बोर्ड वाचा. ओके, एवढं कळलं? एक क्वेश्चन विचारू का? बोला ना. आपल्याला तर म्हणजे स्टार्टिंगला ऑलमोस्ट सगळ्याच सब्जेक्ट्सचे बेसिक स्टार्ट करावे लागतात, तर प्रत्येक सब्जेक्टला किती टाइम दिला तर चालतो? आता प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही दर माझ्या अभ्यास करायच्या हिशोब आहे ना, दर दिवशी जरी तुम्ही दोन दोन सब्जेक्ट जरी घेतलेत ना तरी पूर्ण झाले. आता तुम्ही किती तास अभ्यास करता दिवसाला? फुल टाइम स्टडी करताय की जॉब करून स्टडी करताय? जॉब करून. जॉब करून मग कमीत कमी तुम्ही 2 ते 3 तास तरी देऊ शकता. मॅक्स टू मॅक्स 4 तास देऊ शकता, जसं 2 तास देऊ शकता. 2 आवर्स देऊ शकता. मग 2 आवर्स मध्ये पण ना बाय 2 आवर्स मध्ये तुमचा एकच विषय कव्हर होऊ शकतो, 2 विषय येऊन होऊ शकतो. तर सध्याच्या केलं तरी तो तुम्ही एक एक विषय जरी करत गेलात ना तरी चालेल. ओके सर. पण मेन आहे ते बेसिक तुमचं पक्क झालं पाहिजे. जोपर्यंत बेसिक नाही होणार आणि तुम्ही डायरेक्टली मोठी पुस्तकं वाचायला जाताय ना, तर मग ते तुम्हालाच बाउन्सर जाईल, पुढे जाऊन तर तुम्हाला त्रास होईल. कारण की एकदा जर का तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर तुम्ही क्वेश्चन आरामात सोडवू शकता. बेसिक इम्पॉर्टंट, जोपर्यंत बेसिक होत नाही तोपर्यंत मेन बुक्सला हात नाही लावायचं. पण पॉलिटीमध्ये असं नाही आहे, पॉलिटीमध्ये फक्त एकच इम्पॉर्टंट बुक आहे, त्यामुळे तसं काय नाही. पण जसं की बघायला गेलं, हिस्ट्री बघायला गेलात तुम्ही, किंवा ज्योग्राफी बघायला गेलात, किंवा सायन्स बघायला गेलात, ह्यामध्ये स्टेट बोर्ड वाचणं इम्पॉर्टंट आहे. स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी हे वाचणं इम्पॉर्टंट होऊन जात. तर इकॉनॉमिक्स मध्ये पण असं स्टेट बोर्ड मध्ये काय नाही दिलेलं असतं, 11वी 12वी. भूगोलाचं काय बुक्स आणि सिलेबस कळला तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा सर्वप्रथम तो सिलेबस तुम्ही वाचता
सिलेबस वाचलात देन क्वेश्चन पेपर हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ते खूप लोक मिस करतात क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं जेणेकरून तुम्हाला कळतं की आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतो. आणि हे तुम्ही जेव्हा डाउनलोड करा आयोगाच्या साईटवर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. 2013 पासून 2019 पर्यंतचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे. पहिले तर प्री चे करायचे, त्यानंतर प्री चे जर तुमचे कम्प्लीट झाले त्यानंतर मेन्स वरचे जायचे. एक क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आणि ते फक्त बघून घ्यायचे, सोडवायचा प्रयत्न नाही करायचा. सोडवायचा प्रयत्नाच्या भानगडीत पडायचं नाही, फक्त बघायचं की आयोगाची भाषा कशी असते, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, हे सगळं फक्त तुम्हाला अनालिसिस करायचं. जेव्हा तुम्ही हे अनालिसिस करता, हे कम्प्लीट करता, तेव्हा ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही बुक रीड करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला काय वाचायचं आणि काय सोडवायचं. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये काय वाचण्यापेक्षा काय तुम्हाला नाही वाचायचं हे जेव्हा कळतं तेव्हा तुमची अर्धं काम कमी होऊन जातं. कारण की बुक्समध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या असतात ज्या आपण विनाकारण वाचत असतो. कळलं एवढं? क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचेच आहे, ते अनालिसिस करायचेच आहे. स्टार्टिंगला हळूहळू करा, जास्त टाइम नका देऊ त्याला. दिवसाला जरी 30 मिनिट जरी दिले तरी खूप झाले, पण हे करा, हे इग्नोर करू नका. भरपूर मुलं हे इग्नोर करतात. आज आपण एवढं कळलं, एवढं क्लिअर आहे सगळं. भूगोलाची प्रिपरेशन कशी करायची, काय करायची, एवढं क्लिअर आहे. आणि कधी जेव्हा तुम्ही समजा महाराष्ट्राचा भूगोल वाचताय किंवा भारताचा भूगोल वाचताय तर तुमच्यासोबत एक मॅप असायलाच पाहिजे. महाराष्ट्राचा जर का महाराष्ट्राचा भूगोल वाचताय तर महाराष्ट्राचा मॅप, भारताचा वाचताय तर भारताचा मॅप. जर का इकडे तुम्ही काही कन्सेप्ट वाचली, जर एखादी जागा वाचलीत तुम्ही, इथे थंड हवेची ठिकाणं वाचली तर ती कुठे आहेत, कशी आहेत, तिथलं काय, सगळं तुम्हाला मॅपमध्ये तेव्हाच बघता यायला पाहिजे. मॅप बघितल्याने काय होतं, तुमच्या मेमरीमध्ये डायरेक्टली सगळ्या फिक्स होतात गोष्टी. त्याच्यासाठी सोपं होतं. त्यामुळे मी पहिलेच बोललो, भूगोल हा विषय खूप सोपा आहे जर का मन लावून अभ्यास केला तर. आणि अजून एक सोपी पद्धत असेल तर जाऊन व्हिजिट करायची, ते अजून जास्त लक्षात राहते. क्लिअर आहे? काही डाऊट आहे त्यामध्ये? एवढं क्लिअर आहे? क्लिअर आहे? काही डाऊट पहिलेचे अजून काय असेल, काय डाऊट असेल तर विचारा. नाहीत नक्की डाऊट. आपण आज बेसिक फॅक्ट पासूनच सुरुवात करतोय, जास्त आपण काय घेणार नाही होतात. मेन आपण बेसिक फॅक्ट्स फॅक्ट्स तेच डिस्कस करणार आहोत. आणि आपला भूगोलाचा सिलेबस कसा सुरू होईल, सर्वात पहिले तर आपण प्राकृतिक भूगोल घेणार आहोत, ज्याला फिजिकल ज्योग्राफी असंही म्हटलं जातं. प्राकृतिक भूगोल घेऊ आपण सर्वप्रथम, त्यानंतर भारताचा भूगोल घेऊ, देन आपण महाराष्ट्राचा भूगोल घेऊ, अँड लास्टला आपण जगाचा भूगोल घेऊ. कारण की जगाचा जो भूगोल आहे त्याच्यावरती जास्त करून क्वेश्चन फ्रीलाच येतात आणि ते पण लिमिटेड क्वेश्चन असतात, जसं की 1 ते 4 मॅक्स टू मार्क एक देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त 4. रिअर केस मध्ये 4 येतात. जर का आयोगाला अवघड क्वेश्चन पेपर काढायचा असेल तर 4 येतात. आता तुमचे जे प्री साठी क्वेश्चन आहेत ते जास्त करून प्राकृतिक भूगोलावर येतात. इथे 8 ते 11 पर्यंत पण क्वेश्चन येतात. 11 जरा जास्त झालं, 10 पर्यंत. त्यामुळे आपण सुरुवात करणार आहोत प्राकृतिक भूगोलापासून. सर मेन्स साठी ना? नाही नाही, हे प्री साठी सांगितलं. मेन्स साठी नाहीये, मेन्स साठी अजून वेगळ्या गोष्टी आहेत. मेन्स साठी तुम्ही सिलेबस पहिले बघून घ्या. सिलेबस खूप वास्ट दिलेला आहे मेन्सचा. मेन्समध्ये तुम्हाला जास्त करून महाराष्ट्राच्या भूगोलावरती, देन आपली महाराष्ट्राची कृषी व्यवस्था यावरती जास्त करून क्वेश्चन येतात. कृषी व्यवस्था आणि पर्यावरण, हे प्रीलियम्स सांगतो. हे जे आता मी सांगितलं तुम्हाला प्राकृतिक, देन भारताचा, देन महाराष्ट्राचा. तेव्हा आपण महाराष्ट्राचा भूगोल बघू ना, तेव्हा आपण इंडेप बघू, जेणेकरून तुमचं मेन्स पण त्यामध्ये कव्हर होऊ शकेल. कळलं? भारताचा आणि जगाचा बघतो आणि प्राकृतिक बघतो, तेव्हा आपण जास्त करून प्रीवरती फोकस करतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन पेपर अनालिसिस करा.
आपण कुठं राहतो सर्वांनाच माहिती असेल, पृथ्वीवर राहतो. आता ही जी पृथ्वी आहे त्याच्याबद्दलचे जे बेसिक फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत भूगोलाच्या संदर्भात. जसं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, कुठल्या साईडून कुठल्या साईडला फिरते ती कुठल्या साईडून कुठल्या साईडला फिरते. पृथ्वी एक तर स्वतःभोवती फिरते, ही पृथ्वी आहे आपली, ही स्वतःभोवती पहिले फिरते अशी, राईट, अशी नाही फिरत मूर्ती. माझी ड्रॉइंग खूप वाईट आहे मी पहिलेच सांगतो. स्वतःभोवती फिरते आणि एक तर सूर्याभोवती फिरते, राईट, हिच्या भोवती अशी अशी फिरते आणि त्यांनी स्वतःभोवतीही फिरते. एवढं कळलं? जेव्हा ही स्वतःभोवती फिरते तेव्हा तिचा एक सिक्वेन्स कसा असतो, वेस्ट टू ईस्ट, वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेकडे. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती एक राऊंड पूर्ण करते तेव्हा एक वर्ष होतं, एक वर्ष 365 days लागतात स्वतःभोवती राऊंड पूर्ण करायला पृथ्वीला. माहिती आहे बेसिक फॅक्ट्स आहेत, माहिती आहेत, स्कूलमध्ये वाचलं असेल तुम्ही, याला काय म्हणतात, सर एक मिनिट नीट लिहितोय, एक मिनिट. जी फिरण्याची प्रक्रिया असते तिला काय म्हणतात, तर परिवलन, परिवलन. हा स्पीड आहे 165 per hour, 1665 per hour. सर ते 1665 काय आहे? ही स्पीड आहे ज्या स्पीडने पृथ्वी स्वतःभोवती फिरते ना, ती स्पीड आहे. वेग लिहिलाय ना इथे, परिवलन वेग. टोटल किती दिवस लागतात एक फेरी पूर्ण करायला स्वतःभोवती? एक वर्ष 165 days. सॉरी, ते तुम्हाला माहिती असेल पृथ्वी सूर्याभोवती फिरते, दिवस रात्र होते आपल्या इथे, ती का होते दिवस रात्र आपल्या इथे, ते एवढं लिहिलं. Yes, sir.
पृथ्वी जेव्हा सूर्यामध्ये फिरते तेव्हा त्याला परिभ्रमण वेग किती असतो, तर 29.5 पर सेकंड. टोटल टाइम किती लागतो, तर एक दिवस म्हणजे 24 तास. जास्त बेसिक होते का, लहान मुलांसारखं वाटते का या गोष्टी? कारण की माहिती नसेल तर मग लहान मुलांसारखं वाटत, आपण मग पुढून सुरुवात करूया. कारण की तुमचं का बेसिकच कच्चा असेल तर तुम्ही जे सोपे सोपे क्वेश्चन आहेत ते जर का चुकलात तर काय अर्थ नाही. कारण की कसं असतं, आयोग क्वेश्चन एकदम सोपं पण विचारू शकतो, एकदम अवघड पण होऊ शकतो. अवघड क्वेश्चन असतात सगळ्यांचे चुकतात, पण जर का सोपे क्वेश्चन तुमचे चुकत असतील आणि सगळ्यांचे बरोबर असतील तर इथे आपण मागे पडू. त्यामुळे सोपे क्वेश्चन काही चुकायला नाही पाहिजे. अवघड क्वेश्चन चुकले तर ठीक आहे, चालतं, कारण की ते सगळ्यांचेच चुकतात. नाही सर, सांगा सर. कळतंय ना, म्हणजे स्वतः भोवती फिरत असते. जेव्हा ती स्वतः भोवती फिरते तिला एक स्वतः भोवतीची फेरी पूर्ण करण्यासाठी 365 डेज लागतात. आणि ती कशी फिरते, तर वेस्ट पासून ईस्ट पर्यंत गोल फिरताना, वेस्ट पासून आपली वेस्ट आपण आता राहतो ते वेस्टला राहतो, तर इकडून अशी फिरून अशी ती एक राऊंड पूर्ण करते. त्यानंतर ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यासाठी वेळ जो लागतो तो 29.5 पर सेकंड लागतो. हे परिभ्रमण आणि परिवलन हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायच्या. स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतात, तर परिवलन. आणि सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात, परिभ्रमण. भ्रमण भ्रमण हे न आहे, 24 hours लागत. कळलं एवढं नक्की? उपसूर्य अँड अपसूर्य क्वेश्चन आलेले आहेत. सांगतो अपसूर्य ही स्थिती म्हणजे काय असते, की पृथ्वी असते सूर्याच्या पासून जवळची स्थिती, सूर्याच्या जेव्हा खूप जवळ जाते पृथ्वी त्या स्थितीला काय म्हणतात, तर उपसूर्य म्हणतात. अपसूर्य म्हणजे जेव्हा सूर्यापासून पृथ्वी लांब असते त्याला काय म्हणतात, तर अपसूर्य म्हणतात. डायरेक्टली क्वेश्चन येतो त्यामुळे सिम्पली लिहून ठेवा. इथे पृथ्वी लिहा, सॉरी मी इथे पृथ्वी लिहायला विसरलो. पृथ्वीची सूर्याच्या जवळची स्थिती आणि पृथ्वीची सूर्यापासून लांबची स्थिती. स्टार करून लिहून ठेवा वाटते. परिवलन परिवलन ही संकल्पना कळली तुम्हाला. परिवलन ही संकल्पना काय असते, जेव्हा जे तारे असतात आपल्या ज्या तारे आहेत ते जे स्वतःभोवती फिरतात त्याला काय म्हणतात, तर परिवलन म्हणतात. जेव्हा ते सूर्याभोवती फिरतात तेव्हा काय म्हणतात त्याला, परिभ्रमण. वलन म्हणजे स्वतःभोवती, भ्रमण म्हणजे सूर्याभोवती.
आणि या परिवर्तनाचा सर्वात जास्त वेग असणार तारा कुठला आहे तर शुक्र. म्हणजे सर तू जेव्हा सूर्याभोवती फिरतो तेव्हा ना? नाही नाही, परिवलन म्हणजे तुम्ही स्वतःभोवती फिरताय. समजा तुम्ही पृथ्वी आहात, तुम्ही स्वतःभोवती एक राऊंड मारताय, त्याला काय म्हणाल तुम्ही? तर परिवलन. ओके, जेव्हा तुम्ही तेच जर का तुम्ही सूर्याभोवती, हा सूर्य आहे याच्याभोवती जर का तुम्ही फेरी मारताय त्याला परिभ्रमण असं म्हणतात. भ्रमण सगळ्या ताऱ्यांच्या बाबतीत, पृथ्वीच नाही शुक्र. आता शुक्र जर का सूर्याभोवती परिभ्रमण करत असत, फेरी मारत असेल, तर त्याला काय म्हणणार? परिभ्रमण. ओके सर, हो सर. परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही संकल्पना क्लिअर आहे? हो सर. आता ही पृथ्वी आहे, आपली पृथ्वी आहे, याच्यावरती दोन अक्षवृत्त आणि पृष्ठवृत्त असतात. कधी वाद ऐकले तुम्ही अक्षवृत्त पृष्ठवृत्त किती असतात ते? अक्षवृत्त किती असतात, पृष्ठवृत्त किती असतात? सांगा, ऐकले तर सांगा. अशा काही अशा सरळ लाईन असतात पृथ्वीवरती. आणि अशा काही आडव्या लाईन असतात. बघितलं असेल तुम्ही काहीतरी तो गो असा बा हे असायचा स्कूलमध्ये असताना, असा एक काय बोलतात गोल असायचा आपल्या भूगोलाच्या तासाच्या वेळेस भूगोलाचे शिक्षक घेऊन यायचे, आठवते काय? हो सर. आठवते ते अक्षवृत्त, विषुववृत्त म्हणजे जी मधली लाईन असलेला विषुववृत्त म्हणतात, आणि हे रेखावृत्त. अक्षवृत्त ते जे स्ट्रेट लाईन्स आहेत ते ना? नाही, हा अक्षवृत्त म्हणजे स्ट्रेट लाईन्स आहे. लाइन में लाइए अक्षर उत्तम. टोटल 181 असतात. याचा जो उपयोग असतो तो काय असतो? अक्षरवृत्तांचा उपयोग कशासाठी केला जातो? तुमचं जे हवामान असतं ते जाणून घेण्यासाठी, तापमान असतं ते जाणून घेण्यासाठी, आणि दिवस रात्र जाणून घेण्यासाठी. सर तुम्ही रेखावृत्त काय बोलले होते? रेखावृत्त लिहून देतो, पहिले हे लिहा. रेखावृत्त असतात ज्या आडव्या लाईनी होत्या, जी मधली लाईन असते तिला दिसते का? हा मधल्या लाईनला रेखावृत्त. खालती दिसतंय? नाही सर. ठीक आहे, हे लिहा, मी पुढचं सांगतो. हे लिहिलं, उपयोग लिहिले त्याचे. हो सर. पर्जन्यमान तापमान. हो सर.
दोन अक्षर वृत्त असतात, आता हे असे दोन अक्षर वृत्त आहेत, त्यामधलं अंतर किती असत? इलेव्हन किलोमीटर, अकरा किलोमीटर. टोटल रेखा उत्तर किती असतात? 360 असतात. मूळ जे रेखा उत्तर असत झिरो पासून स्टार्ट होत, ते कुठल्या शहरातून जात? तर ग्रीनिश शहर आहे, शहर येथून जातो. याचा उपयोग काय असतो? तो टाइम बघण्यासाठी. तुम्ही ऐकलं असेल इंडियन स्टँडर्ड टाइम, आयएस, आयटीएस, हे ऐकले गेले होते. आय एस टी हे काय असत? हे कशावरून काढतात? रेखावृत्तावरून काढतात. जे रेखावृत्त असतात याच्यावरून आपला टाइम काढला जातो. तुम्ही जसं जसं आता तुम्ही भारतात आहात, समजा तुम्ही अमेरिकेत गेला, तिथचा टाइम चेंज होता ना, ते का चेंज होतो? ते हे रेखावृत्तावरून चेंज होत राहतो टाइम. कसं चेंज होतं ते बघा. ते जर का कळलं तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता. ते मग अशी तुम्ही त्याच्यात रेखा वृत्त कसं बघायचं ते दाखवलं ना तुम्ही. हे जे असं होत पहिले हे लिहून घ्या, तुम्हाला मी इथेच दाखव. हे लिहिलं तुम्ही उपयोग लिहिलं टाइम बघण्यासाठी. पृथ्वीवर एका रेखावृत्तावर दुसऱ्याकडे दुसऱ्यावर जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. 4 मिनिट.
नाव काय बघा ठीक झालं सर झालं येस सर यामध्ये दोन रेखावृत्त असतात त्यामधला पण डिस्टन्स असतो म्हणजे जी डिस्टन्स असेल तो किती असेल मगाशी एवढा 11 किलोमीटर ती फक्त लिहून घ्या झालं सर झालं ज्या उभ्या रेषा आहेत त्या ज्या उभ्या रेषा तुम्हाला दिसत आहेत ना त्यांना अक्षवृत्त आपण म्हणतो त्यावरून आपल्याला हवामान पर्जन्यमान तसंच दिवस रात्र समजण्यास हे होतो उपयोग होतो राईट जे आडवी रेषा आहे मधली जी रेष आहे ती झिरो असते तिथून तो ग्रीनिश शहर मग सांगितलं तुम्हाला ग्रीनिश शहरातून ही जाते ही ग्रीनिश शहरातून जाते राईट आता हे जे अंतर आहे तुम्ही जर का नीट बघितलं तर अंतर सगळ्यात दोघांचं ज्या उभ्या रेषा आहेत आणि ज्या आडव्या रेषा आहेत त्यांचं दोघांचं अंतर 11 किलोमीटर आहे राईट आणि ज्या आडव्या रेषा आहेत त्या टोटल किती आहे 360 आहे कळलं यावरून आपल्याला काय कळतं टाइम जर तुमचं टाइम असतो हे टाइम कळतं समजा तुम्ही इथे आहात सर आवाज नाही सर आवाज नाही तुमचा आवाज येतोय हा सर ओके इथून तुमची टाइम सुरू होते कळते देन तुम्ही जर का हा क्रॉस केला तर समजा झिरो आहे इकडे गेलात तुम्ही फर्स्ट वरती तर किती हे टाइम क्रॉस होतो 4 मिनिटे 4 मिनिटे असंच जर का तुम्ही 15 लाईन क्रॉस केल्यात म्हणजे जे
रेखावृत्तचे 15 क्रॉस केले, समजा इथून तुम्ही सपोज धरा असं की 15 पुढे गेलात तुम्ही, तर तुम्ही एक तास पुढे जाल, एक आर पुढे जाल, कळते? रेखावृत्त बोलतात ना, ज्या उभ्या लाईन्स आहेत ना त्यांना अक्षरवृत्त, आडव्या लाईन्स आहेत त्यांना रेखावृत्त. ओके सर, कळलं? टाइम कळलं तुम्हाला कसं मग मोजायचं? जेव्हा तुम्ही इथे समजा इथे आहात तुम्ही, इथून पुढे जाताय वरती जाताय एका वृत्त अक्षर रेखावृत्ताकडे, तर तुम्ही 4 मिनिटांनी तुमचं टाइम वाढत जात. असं जेव्हा तुम्ही 15 रेखावृत्त पार करता तेव्हा तुमचं टोटल एक आहार वाढत जातो, म्हणजे एक तास वाढत. कळलं? नक्की कळलं? डायरेक्ट क्वेश्चन. आता तुम्ही मला सांगा, आपण भारतात राहतो, समजा भारत आहे, ते भारत इथेच कुठेतरी आहे, भारत इथे आज या पृथ्वीवरतीच आपण भारतात राहतो, राईट? तर समजा आपण इथे राहतोय मुंबईमध्ये आहोत आता समजा फॉर एक्झाम्पल, आणि जर का तुम्ही इकडे गेलात नॉर्थला गेलात, समजा इकडे अरुणाचलला गेलात तुम्ही, टाइम झोन चेंज होईल का? काय होणार? का नाही चेंज होणार? तुम्ही रेखावृत्त क्रॉस केले ना, चेंज का नाही होणार? सांगा, क्वेश्चन येऊन गेला एमपीएससीला असा, मुलांना वाटलं की भारतामध्ये एकच टाइम झोन फॉलो केला जातो जो 82.5 चा आहे तो टाइम झोन, पण असं नाही होत. इकडे सूर्यास्त लवकर होतो, इकडे अरुणाचल वगैरे साईडला जातो, टाइम झोनचा फरक पडतो या साईडला जातो. जसे जसे तुम्ही क्रॉस होत जाल तसं जसं तुमचा टाइम झोनचा फरक पडतो, यासाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. जसं तुम्ही रेखावृत्त क्रॉस करणार तसं तुम्ही 4-4 मिनिटं वाढत जाणार तुमचं. कन्फ्यूज होत आहे? परत सांगू, एवढं काही तुम्ही तुम्हाला आकृती वाईज त्यामध्ये दिलेला आहे, जस्ट स्टेट पूर्णच्या पूर्ण तुम्हाला अशी आकृती भेटेल, तिथे टाइम झोन पण भेटेल, पण असं लिहिलं नसेल, ते लहान मुलांसारखं लिहिलेलं आहे, तुम्हाला असं लक्षात ठेवायचं. हे पण लिहून ठेवा, इंडियन टाइम झोन आपला आहे तो 82.5. हा कुठून फॉलो केला जातो? तो अलाहाबाद होऊन, अलाहाबाद. सर काय बोलले तुम्ही, 82.5 हा इंडियन टाइम, इंडियन टाइम हा आपला इंडियन टाइम झोन काढला जातो ना, जो टाइम आहे तो अलाहाबादचा टाइम आहे 82.5 यावरून काढला जातो. ओके, सर एक मिनिट लिहून घेतो. हो हो, घ्या.
झालं लिहून येस सर आता स्टेट बोर्ड वाचण्याचं किती इम्पॉर्टंट असतं कारण की तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्टेट बोर्ड मधून भरपूर प्रमाणात स्टेट बोर्डला कधीच इग्नोर करायचं नाही भूगोलाच्या बाबतीत. आता आपण पृथ्वीचा अंतरंग पृथ्वीचे अंतरंग हे आपली पृथ्वी आहे. आपण इथे पृथ्वीच्या वरती राहतो राईट. जे काही आपण पृष्ठभागावर राहतो आपलं वरती काय आहे ते सर्वांना माहिती आहे. पृथ्वीच्या आतमध्ये काय काय माहिती आहे आपल्याला. पृथ्वीचा अंतरंग आहे त्याविषयीच जे नॉलेज असतं किंवा त्या गोष्टी आहेत त्या त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे. हे ज्या आतमध्ये जसं जसं तुम्ही जाल तसं जसं कशी खनिजे कुठले कुठले प्रकार आहेत पृथ्वीच्या अंतरंगामध्ये इथलं तापमान काय असतं इथली खनिजे कुठली आहेत या गोष्टींबद्दल जो नॉलेज आहे ते आपण पृथ्वीच्या अंतरंग या चॅप्टर मध्ये बघतो. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती क्वेश्चन ऑलवेज क्वेश्चन येतात याच्यावर या टॉपिकवर. लावा ज्वालामुखी बरेच गोष्टी आहेत प्रावरण काबा भूकवच आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ते ज्वालामुखी मध्ये येतं लावा मॅग्मा ते पुढचं आहे ते प्रावरण आपण स्टेप बाय स्टेप बघायला जाऊ. तुम्ही जे लावा मॅग्मा बोलले ते बरोबर आहे पण ते पुढे येतं ज्वालामुखीमध्ये. स्टार्टिंगला आता समजा एक गोल पृथ्वी आहे आपण यातला एक आपण भाग काढला असा तर असा भाग काढता येईल आपल्याला पित्ताचा शेप असतो असा समजा हा पृथ्वीचा एक आपण भाग काढला मधला हे पृथ्वीचा मध्य भाग आहे इथपासून हा भाग आपण बाहेर काढला आपल्या स्टडीसाठी. त्याचे तीन भाग पडतात. वरचा भाग जेव्हा आपण पृष्ठभागापासून थोडं खालती जातो तो भाग ह्याला काय म्हटलं जातं ह्याला म्हटलं जातं भूकवच. कारण की हा पृथ्वीच्या लगतचा भाग असतो पृष्ठभाग आहे त्याच्या लगतचा डायरेक्टली भाग त्यानंतरचा भाग आहे त्याला म्हटलं जातं प्रावरण. आणि जो लास्टचा भाग असतो त्याला म्हटलं जातं गाभा. एवढा कळलं पृथ्वी आहे पृथ्वी लगतच्या पृष्ठभागाच्या डायरेक्टली खालचा भाग असलेला भूकवच म्हटलं जातं त्याच्या खालचा जो भाग असलेला प्रावरण त्याच्या सर्वात लास्टला म्हणजे केंद्र भागापासून जो स्टार्टिंगचा भाग असतात हे पूर्ण असं गोल जुळलं तर तुम्हाला कळेल हे गाभा झालं हे गोल जुळलं तर हे कळेल तुम्हाला हे प्रावरण झालं ह्या पूर्ण असं गोल झालं तर एवढं झालं भूकवच. कळलं. गाभा म्हणजे नो ते कोर असतं लावा वेगळं लावा तुमचं जे असतं हे प्रावरण मध्ये असतं इथून तुमची ज्वालामुखी असते इथून येते बाहेर गाभा माहीत नसते गाभा मधलं तापमान खूप हाय असतं पण जे तुमची ज्वालामुखीचं बोलताय तुम्ही लावाचं ते प्रावरण मधून येत नक्की गाभा मधून. ते आपण वन बाय वन बघूया ह्यामध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहे प्रावरण जेव्हा आपली पृथ्वी निर्माण झाली सर्वात पहिले खूप वर्ष अगोदर तेव्हा ही सॉलिड तुम्हाला तीन स्टेट असतात माहिती आहे ना सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. सायन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल सॉलिड लिक्विड गॅसेस. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती लिक्विड स्टेट मध्ये होती सॉलिड स्टेट मध्ये तशी की आता तुम्ही बघताय आपण सॉलिड स्टेट वरती आहोत लिक्विड स्टेट मध्ये राहतो आपण. द्रव्य स्वरूप आहे का पृथ्वीचं आता पृष्ठभागाचं जेव्हा जी निर्माण झाली तेव्हा ती पूर्णतः लिक्विड स्वरूपात होते. लिक्विड मध्ये असताना काय झालं ज्या लिक्विड मध्ये पण असताना वेगवेगळे द्रव्य होते त्यामधले पण जे हलके द्रव्य होते हलके जे मूलद्रव्य होते किंवा
पदार्थ होते ते वरती गेले. तुम्हाला सिंपल नॉलेज हे माहिती असेल, रूल माहिती असेल, एखादं पाण्याचं हे आहे लिक्विड फॉर्म मधली कुठलीही गोष्ट आहे, त्यामुळे जर का तुम्ही एखादी जड गोष्ट टाकली तर ती वरती तरंगते. करेक्ट, एवढं माहिती आहे तुम्हाला. घनतेचा नियम असतो तो घनता, कळलं तेवढं. तर यामध्ये काय झालं, जी सर्वात हलक्या गोष्टी होत्या त्या वरती वरती पृथ्वीच्या पृष्ठभागाशी आल्या, त्या सर्वात जड गोष्टी होत्या त्या पृथ्वीच्या मध्यभागी गेल्या. हाच लॉजिक इकडे लावला तर आपल्याला काय कळेल, ह्यामध्ये भूकवचे सर्वात हलकं होतं, प्रावरण त्याच्याहून थोडं जड, गाभा सर्वात जड वेटला घनतेला. त्यामुळे प्रावरण पृथ्वीच्या मध्यभागी राहिलं, गाभा पृथ्वीच्या मध्यभागी राहिलं, प्रावरण पृथ्वीच्या त्याच्यावरती गेलं आणि भूकवच आपल्या जे भू पृष्ठभाग आहे त्याच्यात इमिजिएटली खालती राहिलं. एवढं कळलं त्यांनी पुढे, नक्की कळलं. स्टार्टिंगला लिक्विड स्टेट होती, जे हलके पदार्थ होते वरती गेले, त्यामुळे जे सर्वात जड पदार्थ होते ते खालती गेला. तर समजा तुम्हाला क्वेश्चन आला की तुम्हाला घनतेनुसार उतरत्या क्रमाने ह्या खाली ह्या तीन गोष्टींचा क्रम लावायचा, तर कसं लावाल तुम्ही क्रम, उतरत्या क्रमाने क्रम लावायचे राईट, आणि चढत्याना हे लावायचंय तर असं येईल हा क्रम, आणि उतरत्या क्रमाने लावायचा असं येईल. क्वेश्चन येतात घनतेनुसार, त्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर व्हायला पाहिजे. जड गोष्टी असतात तर खालती जातात, हलक्या गोष्टी असतात तर वरती येतात. आता हा जो भूकवच आहे भूकवच बघूया आपण सर्वप्रथम. याला इंग्लिश मध्ये क्रस्ट असंही म्हणतात, लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला. जे भूकवच हा खडकांचा पार्ट आहे मोस्टली, त्यामध्ये जास्त करून खडक आहेत. आता हे जी जाडी आहे, साधारण ही जी जाडी आहे ती 40 किलोमीटर आहे. आपण इथे बघितलं ना, इथे छोटं काढून ठेवतो. ही जी जाडी आहे ती 40 किलोमीटर पर्यंत आहे सुमारे. एक्झॅक्टली सांगता येत नाही कारण की प्रत्येक बुक टू बुक डिफरंट नंबर आहे, त्यामुळे एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण अंदाजे सुमारे 40 किलोमीटर. सेम ही जाडी आहे ना, ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होत जाते. समजा आता तुम्ही एखाद्या भूखंडावर उभे आहात, भूखंड म्हणजे नॉर्मली जमिनीवर, तर तिथे ही जी जाडी आहे ती 40 किलोमीटर असू शकते. देन तुम्ही जर का एखाद्या बीचवर आहात, सागर तळावर आहात, तिथे ही जाडी आहे 8 किमी पर्यंत असू शकते. सर्वात जास्त ही असते ना ती पर्वतांवर, हिमालय किंवा पर्वत जे असतात तेही 70 ते 80 किलोमीटर एवढी असू शकते. आता मला कोण सांगू शकेल का ही जी जाडी आहे सर्वीकडे वेगवेगळी काय, प्लेन जमिनीवरती वेगळी आहे, सागर तळाव म्हणजे आपल्या बीच वरती वेगळे, आणि तुम्ही जर का हिमालयात गेलात तर वेगळे, असं का? हिमालय म्हणजे पर्वत, आपले जे पर्वत असतात तिकडे तिकडे जाडी का? हा थोड्याफार प्रमाणात तुमचं बरोबर आहे, ते पण म्हणू शकतो, पण एक्झॅक्ट काय एक सिंपल तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे नॉर्मल जमिनीवर उभ्या, तिथे तापमान कसं असतं तुमचं नॉर्मल जमिनीवर? समजा आता मुंबई घ्या,
मुंबई तरी पण बीचच्या जवळ येत आहोत. समजा पुणे घ्या, पुण्याला बीच नाही आहे, तिथं तापमान कसं आहे? पुण्याचं तापमान कधी गेलात पुण्याला? चला तुमचं कुठलं जे गाव असेल जिथे बीच नसेल किंवा पर्वत नसेल असं कुठलं तरी गाव असेल, तिथे कसं आहे? नॉर्मल आहे, राईट? वहा पे नॉर्मल आहे. आता तुम्ही जर का बीचच्या जवळ गेला, आता समजा मुंबईच आहे, तिथलं तापमान कसं आहे? दमट आहे, राईट? दमट आहे, राईट? आणि जर का तुम्ही एखाद्या पर्वतावर गेला, तिथे तापमान कसं असतं? हाय असतं तापमान जास्त करून, म्हणजे थंड असतं तुम्ही तापमान. असं का होत? त्या मागे लॉजिक काय? कधी विचार केला? वरती गेल्यावरती तापमान का कमी, तुम्हाला थंडी का वाजते? आता हे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, पृथ्वी आहे, त्याच्या आतमध्ये आतमध्ये जाल तर तुमचं तापमान कमी होईल की जास्त होईल? जास्त जास्त होईल. तुम्ही जसं जसं वरती जाल तसं तुमचं तापमान काय होतं? कमी कमी होत जातं. बरोबर, एवढं समजलं? आता हे जे भूकवच आहे ना तुमचं, ते पृथ्वीच्या एकदम इमिजिएटली आहे, राईट? म्हणजे जी तुमची पृष्ठभाग आहे त्याच्यापासून इमिजिएटली बाजूला तुमचा भूगोल पृष्ठभाग आहे. तेव्हा हे जे पर्वत आणि हिमालय तयार होतात ना, ते कशातून तयार होतात? कशी तयार झाली? पृथ्वीचा उद्रेक होऊनच तयार झालेली आहेत ना. जेव्हा पृथ्वीमधून जी दगड किंवा जी खडक बाहेर येतात, एखादी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा जी खडक बाहेर आलेली आहेत, म्हणजे हे भूकवचामधून जेव्हा खडकांचा उद्रेक वगैरे होतो त्यातूनच हे तयार झालेलं आहे. त्यामुळे ह्याची जी जाडी आहे ती इथे जास्त आहे, कारण की हे जे इमिजिएटली खालती पर्यंत भूकवच जातो, जे वरती आणले तो पण भूकवचाच भाग आलेला आहे, कळतंय? त्यामुळे ही जाडी आहे ना ती व्हॅरी करते, काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी. आता सागर तळावरती जाडी नसते, कारण की बीच आहे, सिम्पल सी गोष्ट आहे, बीचच्या खालती जाडी जास्त नसणार आहे. एवढं हे विचारलं नाही तुम्हाला, कारण की जे हे आकडे आहेत ना, हे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मध्ये वेगवेगळे दिलेले आहेत. कधी पण आयोग काय करतं, जर का एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मध्ये वेगवेगळे आकडे असतील ना, तसे क्वेश्चन विचारत नाही, कारण की मुलं त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह करू शकतात. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला की पर्वत आणि हिमालयावर भूकवचाची जाडी ही जास्त असते. एवढं कळलं? यस सर. आता हे भूकवच आहे ना, याचे दोन भाग असतात. एक तर सियाल आणि सायमा. हा जो सियाल आहे याची जी पिक्चर आहे ते एक तर सिलिका प्लस अल्युमिनियम. सियाल हे जर का तुम्ही मराठी इंग्लिश मध्ये लिहायला गेलात तर काय येईल? सी ए एल आय ए एल. ते सीएल हे नाव कशावरून आलंय? सिलिका प्लस अल्युमिनियम. आणि हे सायमा, सायमा मध्ये सिलिका प्लस मॅग्नेशियम. एमजी किंवा एम ए पण लिहू शकता. जर काय एस आय एम ए लिहिलं तर सायमा. कळते? आता जर का तुम्ही सायन्स वाचलं असेल तर सायन्स मध्ये भूकवचाचे दोन प्रकार आहेत ना. हा, भूकवचाचे दोन प्रकार आहे. प्रकार सर, भूकवचला भूखंड पण बोलतात ना. भूखंड ही भूखंड म्हणत नाहीत मोस्टली. भूखंड म्हणजे काय असतं? जो आपला जो आपण जेव्हा उभे होतो ना त्याला भूखंड म्हणतात. जमीन असते त्याला भूखंड म्हणतात. भूकवचला इंग्लिश मध्ये क्रश म्हणतात. सो पृथ्वीच्या अंतर्गत जो भाग असतो ना त्याला भूकवच असं म्हटलं जातं. ओके सर. ओके, आता हे तुमचं भूकवच आहे. इथे भूकवच आहे, इथं स्टार्टिंगचा जो पहिला भाग आहे ना तो सियाल आहे. सियाल आहे. आणि हा जो दुसरा भाग आहे म्हणजे यामध्ये त्यामधलाच तो सायमा. जर का तुम्ही सायन्स वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल हे जे अल्युमिनियम आहे, सिलिका आहे, मॅग्नेशियम आहे, यामध्ये सर्वात हलका धातू कुठला आहे? आपण मगाशी घनतेचा नियम बघितला, आठवते तुम्हाला? सर्वात जी हलकी धातू किंवा जी पदार्थ असेल तो वरती तरंगतो, जो जड असतो तो खालती जातो. तुम्ही जर का नीट बघितला तर अल्युमिनियम सर्वात हलका आहे, त्यानंतर येतं हे सिलिका, देन मॅग्नेशियम,
का तुम्ही सायन्स बघितलं, ऍटोमिक वेट बघितलं त्यांचा, तुम्हाला कळून जाईल सायन्स. पिरियॉडिक टेबल तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला कळून जाईल. आता पहिले तर ह्या दोघांचं मिळून सीएल तयार झालं, देन सिलिकॉन आणि मॅग्नेशियमचं मिळून सायमा तयार झालं. कळलं एवढं? लक्षात राहील? येस सर. दोन भाग असतात, कुठले कंपोनंट्स असतात त्यामध्ये? सिलिकॉन अँड अल्युमिनियम अँड सिलिकॉन अँड मॅग्नेशियम. सिलिकॉन कॉमन आहे कारण की सिलिकॉनचं वेट मॉडरेट आहे, अल्युमिनियमचं जास्त कमी आहे, त्यामुळे ते वरती तरंग तेव्हा ते सीएल मध्ये गेलं. दोघांमध्ये हा कॉमन आहे. ओके सर. आता सीएल मध्ये लिहा, ह्यामध्ये लिहा सीएल मध्ये. या सीएल पासून ना जास्त करून खडकांची निर्मिती, एक खडक आहे मुख्यतः सीएल पासून मुख्यतः खडकांची निर्मिती झाली आहे. कारण की हा सर्वात वरती आहे सीएल. जेव्हा तुम्ही भूकवच बघता त्यामध्ये पण सीएल सर्वात वरती आहे, सायमा त्याच्या खालती आहे. सर तुम्ही ते घनतेचं लिहून दिलं, त्याच्यामध्ये फर्स्ट अल्युमिनियम देन सिलिका अँड मॅग्नेशियम. हे लास्टला आपण घंटा वाईज लिहून घेऊ, फक्त जस्ट लक्षात ठेवा. तुम्हाला लास्टला ना मी लिहून देईल व्यवस्थित असं घंटे वाईज. तुम्हाला जर का क्रम लावायला, आजकाल ना क्रम लावण्याचे क्वेश्चन खूप विचारले जाते एमपीएससी मध्ये की घंटा वाईज क्रम लावा, असं क्रम लावा, तसं क्रम लावा, ते मी लिहून देतो लास्टला, फक्त लक्षात ठेवा आता. जस्ट कळलं? सीएल पासून कसली निर्मिती झाली आहे ते ला नाहीये, फक्त ल आहे खडकाची निर्मिती. देन सायमा पासून कसली निर्मिती झालेली आहे? सॉरी सायमा जो दुसरा भाग आहे, खालचा भाग सायमा, ह्याच्यापासून बहुतांश जो सागर तळ आहे म्हणजे बीच वगैरे सागरी तळ, हा सायमाचा बनलेला असतो. कळलं तुम्हाला? सीएल पासून खडक खडकाची जास्तीत जास्त निर्मिती झालेली आहे आणि सायमा पासून बहुतांश भाग सागर तळाचा बनलेला असतो. क्वेश्चन विचारला तुम्हाला बहुतांश सागर तळाचा भाग कशापासून बनलेला असतं, खाली तुम्हाला ऑप्शन आहे सीएल सायमा आणि अजून कुठलं अल्युमिनियम किंवा प्रावरण दिलेलं आहे, दाबा दिलेला आहे, तुम्ही काय कशावरती क्लिक करून या सायमावरती. लक्षात राहील? भूकवचाचे दोन भाग सीएल आणि सायमा कशापासून तयार झाले सांगितलं तुम्ही. सीएलपासून जास्त करून जे आपले खडक खडकांची निर्मिती होते ना, खडक असतात माहिती आहेत ना, त्यांची जी निर्मिती होते सीएल पासून होते. काय होत असेल तुम्ही त्यांची घटक बघा ना काय, अल्युमिनियम. आता तुम्ही मगाशी आपण काय शिकलो की ह्याची जी जाडी आहे, भूकवचाची जाडी आहे ती सर्वात जास्त आपल्याला कुठे बघायला भेटते, पर्वतावरती भेटते. तर ह्यावरून जर का लॉजिक लावून विचार करायचा तर अल्युमिनियमचे साठे आहेत ते कुठे बघायला भेटतील आपल्याला? तुम्ही गुगलवरती सर्च करा, महाराष्ट्रातले किंवा भारतातले जेवढे पण अल्युमिनियमचे साठे आहेत ते मोस्टली जे डोंगराळ भाग आहे, पर्वतीय भाग आहे, ह्यावरती भेटतात. कारण की जो सियाल आहे तो कशापासून निर्माण झालाय, खडक. खडक म्हणजे काय झालं, पर्वत म्हणजे एक प्रकारचा खडकच आहे, कळते? लिंक लागते. यस सर. बाउन्स नाही होत आहे ना? नाही सर. देन हा जो भूकवच आहे, असंच लिहून घ्या, भूकवच व प्रावरण, प्रावरण याचा काही भाग, काही भाग मिळून शिलावरण तयार होते. त्याच्यावरती वाटल्यास हे करा, अंडरलाईन करा, भूकवच व प्रावरण याचा काही भाग, काही भाग
पूर्ण भाग नाही, कारण हे बघा हा इथे भूकवच आहे, देन इथे हा प्रावरण आहे, याचा काही भाग समजा आता हा एवढा असा भाग आम्ही करतो अंडरलाईन करतो, हा काही भाग दोन्ही मिळून शिलावरण तयार होतो. उच्च प्रावरण ना सर? हा उच्च प्रावरण ना, उच्च प्रावरण ही बोलू शकता तुम्ही. काही भाग लिहिलं तर स्पेसिफिक एज यायचा तो काही भाग. ओके सर. कारण की ह्यामध्ये असं हे होत नाही, बायफिकेशन होत नाही की उच्च प्रावरण खालचं प्रावरण, ते तुम्ही इनर आणि आउटर बोलताय ना ते गादामध्ये होत, इनर कोर आणि आउटर कोर. आणि इथे लिहून ठेवा ह्या शिलावरणाची सरासरी जाडी, सरासरी जाडी 100 किलोमीटर, 100 किलोमीटर. आपण मगाशी बघितलं भूकवचाची सरासरी जाडी किती असते, 40 किलोमीटर, प्लस ही 60 झाली 100. खालतीच लिहा डॅश करून, शिलावरण सरासरी जाडी 100 किलोमीटर. भूकवच कळलं नक्की काय? यस सर. सर्वांना कळलं काय डाऊट आहे भूकवच मध्ये वरती कुठले त्यामध्ये कंपोनेंट्स आहेत? अल्युमिनियम, सिलिका अँड मॅग्नेशियम, सीएल अँड सिग्मा. सिंपल लक्षात ठेवायचं तर तुम्ही असं लक्षात ठेवलात एस आय एल सी एल सिग्मा, एस आय एम ए, एम जी एम ए काही बोलू शकता तुम्ही. दोन आउटर पार्ट्स आहे ते, हे कसं हे जो काय खडक आणि इकडे काय ठेवा लक्षात, बीच लक्षात ठेवा, सोप्या भाषेत ठेवायचं. सागरतळ पुढचं बघूया प्रावरण. प्रावरण त्याची सुमारी जी जाडी असते लक्षात नसेल राहत तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता 1900, कारण की तुम्हाला असं विचारणार आहे ऑप्शन मध्ये येताना तुम्हाला असं ऑप्शन देणार नाहीत की 390 आहे, 2890 आहे किंवा 2895 असं ऑप्शन देणार नाही तुम्हाला, त्याच्यापासून व्हेरीज एक ऑप्शन देतो. जर का तुमच्या लक्षात असेल की 2870 किलोमीटर आहे आणि तुम्ही लक्षात ठेवलं 2900 तर तुम्ही टॅकल करू शकता क्वेश्चन, कारण की एक्झॅक्टली हा नंबर लक्षात राहणे एवढं काय पॉसिबल नाही. भरपूर हे प्रावरण कशापासून बनलेलं असतं? मॅग्नेशियम प्लस आयन लिहा, एफ ई प्लस एम ए, एम ए किंवा एम ए. सर एफ ई एम ए काय आहे? एफ ई म्हणजे आयन, आयनचं जे सायंटिफिक हे आहे ना नेम, एफ ई बोलतात त्याला शॉर्ट. हे तुम्हाला काय लिहून दिलंय मी शॉर्ट मध्ये फेमा असं लक्षात ठेवू शकता. एफ ई म्हणजे आयन, एम ए म्हणजे मॅग्नेशियम. एवढं कळलं प्रावरणची जाडी 2870 किलोमीटर असते. देन प्रावरण कशापासून बनलेला असतो तर लोखंड म्हणजे आयन आणि मॅग्नेशियम यापासून. बघासपासून कळत आहे इकडे बघा आपण काय बघितलेलं, अल्युमिनियम देन सिलिका देन मॅग्नेशियम, आता परत मॅग्नेशियम नंतर काय आलं एफ ई म्हणजे आय एल. ते कसं होत आहे बघा, या दोघांपासून काय बनला सीएल बनला, देन ह्या दोघांपासून सिग्मा बनला, सायमा बनला, देन ह्या दोघांपासून काय बनलं तर प्रावरण बनलं. होते क्लिक?
अवघड नाही ना वाटत आहे, समजतंय ना नक्की? यस सर. कळतंय? एवढं काय अवघड नाही, सिंपल लक्षात ठेवा. तुम्ही मगाही सांगितलं असं, भू कवच, त्यानंतर प्रावरण, गाभा. आता हे जे बनलेले आहेत तुमच्या अंतरणात, त्यामध्ये काही खनिजे असणार आहेत. ती खनिजे कशी तुम्हाला लक्षात ठेवायची, त्यांची घनतेनुसार, ती ज्यांची जास्त घनता आहे ते खालती खालती आहे, त्यांची कमी घनता आहे ते वरती वरती. एवढं झालं लिहून. तुम्हाला सर्वांना माहिती असेल ज्वालामुखी, तुम्ही मगाशी बोलवतात लावा, तिथे लावा आहेत ना, 100 ते 200 किलोमीटर असतं ना प्रावरणचं स्टार्टिंगचं, तिथे जे 100 ते 200 किलोमीटर असेल ना तिथे ज्वालामुखी तयार होतो. स्टार्टिंगचे जे म्हणजे वरतून जर का खालती आहात तुम्ही, भूकवच्या नंतर जेव्हा तुमचं प्रावरण चालू होतं तेव्हा जे 100 ते 200 किलोमीटरचा भाग असतो त्यामुळे तुमचे शिलारस ना, यस शिलारस, त्याला शिलारस म्हणतात, शिलारस कोटी असं म्हणतात, शिलारस कोटी. सर 100 to 200 meters वर ना, किलोमीटर, सॉरी किलोमीटर, इट्स किलोमीटर. कारण की 2870 किलोमीटर आहे. तेव्हा स्टार्टिंगलाच मी सांगितलं, जसं जसं तुम्ही मध्य भागाकडे जाल तसं जसं तुमचं जे तापमान आहे ते वाढत वाढत जाणार, राईट? इथे तुमचं तापमान जास्त असणार आहे, उष्णता खूप असणार आहे इथे ऑलरेडी. त्यामुळे इथे जे खडक आहेत ते उष्णतेमुळे वितळले जातात, उष्णतेमुळे इथले जे खडक असतात ते वितळले जातात. भारतामध्ये ज्वालामुखी कुठल्या बेटावरती आहे सध्या माहितीये तुम्हाला? भारतामध्ये एकच ज्वालामुखी आहे, पहिले ती म्हणजे मृतावस्थेत होती, आता परत जागृत झाली. ऐकलं असेल बेरनबेटचं नाव, ऐकले बेरनबेट? खूप वर्ष जी बेटावरती जी ज्वालामुखी होती खूप वर्ष म्हणजे मृतावस्थेत होती भारतामध्ये. पुढे आपण जेव्हा ज्वालामुखी बघू तेव्हा डिटेल मध्ये आपण बघणार ना, जसं ज्वालामुखीचा विषय आला म्हणून तुम्हाला सांगितलं, भारतामध्ये एकच ज्वालामुखी ती आता जिवंत आहे बेरन बेटावर. एवढं कळलं? 100 ते 200 किलोमीटर मध्ये शिलारस कोटी असतात, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. डायरेक्टली विचारलं जाईल की शिलारस कोटी कुठल्या भूभागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात, तुम्हाला डायरेक्टली क्लिक व्हायला पाहिजे प्रावरण मध्ये 100 ते 200 किलोमीटर मध्ये शिलारस कोटी पाहायला मिळतात. देन आहे गाभा, सर्वात लास्ट हा गाभा. याची जाडी किती असते? याची 3000 4791. जर का तुम्हाला राऊंड फिगर लक्षात ठेवायचं तर 3500 लक्षात ठेवू शकता, किलोमीटर्स मध्ये आहे. आता या गाभामध्ये दोन प्रकार पडतात, एक तर इनर असतं आणि आउटर असत, इनर आणि आउटर पार्ट असत. इनर अँड आउटर Thank you.
अंतर्गाभा आणि बाह्यगाभा ना सर? अंतर्गाभा आणि बाह्यगाभा. आता हे जे आउटर आहे ना हे बघ लिक्विड फॉर्म मध्ये आहे. लिक्विड फॉर्म म्हणजे द्रव्य मध्ये, द्रव्य स्थितीमध्ये. आणि हे आहे ते स्थायू स्थितीमध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये. द्रव्य स्थितीमध्ये असल्यामुळे इथे कुठली खनिज असण्याचा संबंध येत नाही, राईट. आता जे अंतर्गत आहे तिथेच फक्त जे हे खनिज आहेत ती आहे. तिथे खनिज कुठली आहेत? निकेल आणि लोह. निकेल प्लस लोह, लोह म्हणजे आपला आयन. NIFE निफे, लक्षात ठेवायला तुम्ही निफे असंही लक्षात ठेवू शकता. NI म्हणजे निकेल, FE म्हणजे लोह, आयन. आयनचं सायंटिफिक जे हे असतं सिक्वेन्स नंबर नेम आहे FE. कळलं एवढं? यस सर. हे झालं आपलं भूकवच. यामध्ये दोन भाग आहेत, सियाल हे झालं प्रावरण, देन हे झालं गावा. यामध्ये आउटर आहे आणि इनर आहे. ओके, आता इकडे सायमा कशापासून तयार झालेला आहे? अल्युमिनियम प्लस मॅग्नेशियम झालं. देन हे सॉरी सिलिका, देन हे सिलिका प्लस मॅग्नेशियम, राईट. देन हे मॅग्नेशियम प्लस आयरन, Fe आयन. इकडे काय Fe प्लस निकेल Ni. आता तुम्हाला असा क्वेश्चन आला की घनतेनुसार पृथ्वीच्या अंतर्भागात जे पण खनिज आहेत त्यांची उतरत्या क्रमाने हे करा, मांडणी करा. तर तुम्ही कसे कराल? सर्वात पहिले तर सर्वात हलका धातू कुठला आहे? अल्युमिनियम. देन इज सिलिका, देन इज मॅग्नेशियम, देन इज Fe म्हणजे आयन, अँड लास्ट लाईन निकेल. क्वेश्चन तुम्ही सोडू शकाल आता? घनतेनुसार पृथ्वीच्या अंतर्भागातील जर का खनिजांची उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने मांडणी करण्यास सांगितली तर करू शकाल? सर यांना मूलद्रव्यच बोलतात ना? मूलद्रव्य. आणि इंग्लिश मध्ये काय बोलणार आपण? मूलद्रव्यांना एलिमेंट्स. काय सर? एलिमेंट्स. एलिमेंट्स, ओके. घेतलंय एवढं लिहून? यस सर. आता आपण पृथ्वीपासून आत्मा जाताना कसं कसं काय काय होतं ते बघितलं. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसजसं जातो तसं कसं कसे याच्यात बदल होतात.
उष्णता कशी वाढत जाते, कुठले भाग आहेत, कुठले कंपोनंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते सगळं बघितलं आपण, राईट? यस सर. आपण जे मेन मेन पॉइंट आहेत ते थोडस लिहून घेणार आहोत, जास्त एवढं काही इम्पॉर्टंट नाही. पृथ्वीपासून, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर किती आहे? पृष्ठभाग ते पृथ्वीचं केंद्र, केंद्र म्हणजे हे येतं, हे जे इथे केंद्र आहे ना गावाचे, ते केंद्र. 6371 किलोमीटर. राऊंड फिगर लक्षात ठेवायचं तर 6400 किलोमीटर. ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तापमान वाढ होत जाते, ती तापमान वाढ कशी होत जाते, तर दर 32 किलोमीटरला, दर 32 मीटरला 1 सेल्सिअसनी वाढ होते. 1 सेल्सिअस. जसं जसं तुम्ही पृष्ठभागापासून खालती खालती जाल, तसं जसं दर 32 मीटरला 1 सेल्सिअस तापमान वाढत जाईल. तुम्ही विचार करू शकता की हे जे केंद्रक आहे ते किती मोठ्या प्रमाणावरती तापमान असेल. ते नाही, केंद्राकडे जाताना पदार्थाची घनता वाढत जाते, हे तर आपण बघितलेलं आहे. केंद्राकडे जाताना पदार्थाची घनता वाढते. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. पृथ्वीचा अंतरंग एवढं जर का गरम आहे, तर हे जे अंतरंगातली जी आपल्याला एक्झॅक्ट एवढी माहिती आहे ती कशामुळे आपल्याला भेटली असेल, कशी भेटली असेल? कोणी आतमध्ये जाऊन चौकशी केली, सायंटिस्ट वगैरे आतमध्ये गेले, काय माहिती कोण? राईट, लावा बाहेर आल्यावर त्याच्यावरून एक कळतं आपल्याला, ज्या भूकंप लहरी असतात त्यावरून आपण अंदाज करू शकतो. आतापर्यंत कोण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये गेलेले जाऊही शकत नाही, कारण की तापमानच एवढं असते. मॅक्स टू मॅक्स आतापर्यंत जी मशीनद्वारे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण किती प्रवास केलाय, तर फक्त 12 ते 13 किलोमीटर पर्यंत आपण आतमध्ये जाऊ शकतो. आज जो इथून आपण आतमध्ये जातो ना, फक्त 12 ते 13 किलोमीटर मशीनने आतापर्यंत आत्म आपण. बारा ते 13 किलोमीटर पर्यंत तुम्ही आतापर्यंत मशीनने आतमध्ये जाऊ शकताय. त्याच्या खालती आपण अजूनपर्यंत कधीही गेलो नाही. तुम्हाला माहिती असेल ज्या कोळशेच्या खाणी असतात त्यामध्ये त्या पण जास्त आत नसतात, त्या मोस्टली 2 ते 3 किलोमीटर आतपर्यंतच असतात. मॅक्स टू मॅक्स झाला, एवढं पण नसतं, 1 किलोमीटर किंवा 2 ते 3 किलोमीटर पर्यंत असत. त्याच्यावरती तुम्ही खालती जाऊ शकत नाही, एवढं तापमान भयानक असतं. जर का तुम्ही कधी कोळशाच्या खाणी बघितले असेल तर तिथे किती प्रमाणात मृत्यू वगैरे होतो ते माहिती असेल तुम्हाला. यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचे जे स्रोत असतात, पृथ्वी
अंतरंगाची माहिती देणार आहे. पहिले तर यामध्ये ज्वालामुखी तुम्हाला मगाशी सांगितलेलं ज्वालामुखी कुठून निर्माण होतात तर प्रावरणात. आवरणातून तृप्त असे द्रव्य घन वायुरूप पदार्थ पृथ्वीवर फेकले जातात. जर का तुम्ही कधी फोटो मध्ये पण जर का बघितले असाल ना ज्वालामुखी, तर तिथे पहिले असं थोडंसं पहिले धूर दिसतो, डायरेक्टली असं आग नाही दिसत. तेव्हा ती वातावरणाच्या याच्यामध्ये येते संपर्क, तर सर्वात पहिले अशी धूर असते, त्यानंतर मग ती आगीचं स्वरूप वगैरे पकडते, द्रव्य किंवा जी खडकं वगैरे असेल ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. जे आपण तप्त गोष्टी असतात आतमध्ये पृथ्वीच्या गर्भात, त्या सगळ्या बाहेर फेकल्या जातात. हे असतात ज्वालामुखी. कुठून हे फेकलं जातं? प्रावरणातून तप्त. आणि इथे मगाशी सांगितलेलं किती होतं ते 100 ते 200 किलोमीटर शिलारसकोटी कनेक्ट करत चला म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. तेव्हा हे जे तृप्त भाग असतो जेव्हा आतमध्ये असतो त्याला काय म्हणतात माहिती असेल तुम्हाला? शिलारस म्हणतात. बाहेर आल्यावर त्याला ज्वालामुखी. आतमध्ये असल्यावर त्याला शिलारस काय म्हटलं जातं? बाहेरल्यावर ज्वालामुखी काय म्हणतात? असं क्वेश्चन येणार नाही. तुम्हाला माहिती पाहिजे फक्त की आतमध्ये असताना त्याला शिलारस म्हणतात, बाहेर आला त्याला ज्वालामुखी आपण म्हणतो, कारण की ते वातावरणाच्या संपर्कात येतं. राईट. ते जे बाहेर येतं त्यामध्ये पण काही घटक असतात. जेव्हा ज्वालामुखी बाहेर येते घटक लिया सर. लास्टला लावा रस आहे ना? हा लास्टला लावा रस. सर्वात पहिले तर बाष्प असतं, त्यानंतर तिचं वायूमध्ये रूपांतर होत नाही, लास्टला लावा रस. बाष्पाचे प्रमाण किती असतं? तर 60 to 80%, 60 to 80%. ज्वालामुखीचे काही प्रकारही पडतात, उद्रेकानुसार प्रकार असतात. प्रकार उद्रेकानुसार, जस
त्यांचं उद्रेक होतो ना त्यानुसार असतो. दोन प्रकार पडतात. पहिला आहे भेगीय प्रकार, भेगीय उद्रेक. नावावरूनच तुम्हाला समजेल जेव्हा पण ही ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर सर्वप्रथम एक प्रकारे अशी भेग पडली जाते जमिनीला, त्यामधून लावा रस बाहेर येतो. तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल त्यामध्ये असं दाखवलं जातं, भेग पडली जाते खालती असं तुम्हाला लावा रस दिसतो, डायरेक्टली बाहेर येत नाही, पहिले ती भेग पडते त्यानंतर. ह्या जास्त धोकादायक नसतात, ह्यामधून जे खडक असतं पर्वत असतं यांची निर्मिती केली जाते. याचं उदाहरण कुठलं आहे? दक्खनचं पठार माहितीये, महाराष्ट्र पठार, दक्खनचं पठार. भारताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर दक्खनचं पठार, महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं त्याला महाराष्ट्र पठार असत. याची निर्मिती आहे ते भेगीय उद्रेकातून. उदाहरण इथे लिहिलं तुम्ही, भेग पडते सर्वप्रथम तर उद्रेकाच्या वेळेस भेगेतून लावा बाहेर येण्याचा प्रयत्न, सर्वप्रथम तर जमिनीला भेग पडते. सर यांच्यामुळेच पर्वतांची आणि येस पठारे यामुळे तयार होतात. पठारे टू बी स्पेसिफिक, पठारे जे उदाहरणादाखल लिहायचे तुम्हाला तर महाराष्ट्र पठार लिहून ठेवा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती, महाराष्ट्र पठार याची निर्मिती भेगीय उद्रेकाद्वारे झालेली आहे. किती वेळा हे झालेलं उद्रेक? तर 29 वेळा. हे पण लिहून ठेवा, 29 वेळा ह्याचा उद्रेक होत महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. डन सर. देन सेकंड आहे केंद्रीय उद्रेक. केंद्रीय उद्रेक तुम्ही असं हे बघितलं असेल मोस्ट ऑफ दी न्यू मूवी मध्ये किंवा कुठल्याही फोटो मध्ये असं हे असतो, एक ज्वालामुखी असतो, इकडून हे उद्रेक होत असत, असा उद्रेक होत असतो, डोंगर असते आणि यामधून असा उद्रेक होत असतो, याला केंद्रीय उद्रेक उद्रेक असं म्हटलं जातं. हा मोस्टली खूप खतरनाक असतो, म्हणजे तुम्ही याला जवळ जाऊन बघू शकत नाही. हा ज्वालामुखी जो भेगीय ज्वालामुखी हे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता पण ह्याला व्हिजिट करू शकत नाही. देऊ घ्या उद्रेकाच्या वेळेस नलिकेद्वारे शिलारस बाहेर येतो. आता बाहेर आला तर जी नलिकेचं मुख असतं तिथेच जास्त करून पसरला जातो. नलिकेच्या मुखात जवळ पसर या ज्वालामुखीमुळे मोस्टली डोंगर तयार होतात, डोंगरांची निर्मिती. सर्वच डोंगर ह्यामुळे तयार होतील असं नाही पण काही प्रमाणात डोंगरांची निर्मिती ह्या ज्वालामुखीमुळे होते. कळलं? भेगियांमुळे पठारांची निर्मिती होते. पठार म्हणजे कसे असतात? असे असतात, असे एवढे असे असे पठार असतात. डोंगर बघायला गेलात तर असे असतात डोंगर. खालचं पठार बोलले ना तुम्ही?
नाही, केंद्रीय डोंगरांची निर्मिती आणि जे भेगीय आहे त्यामध्ये पठारांची निर्मिती. नक्की कळलं ज्वालामुखीचे प्रकार? यस सर. काही डाऊट आहे आतापर्यंत झाले त्यामध्ये? एकदा चेक करा. नो सर. नक्की? यस सर. ठीक आहे, आता आपण हे जे पुढे जास्त घेत नाही एवढं ठीक आहे. काय डाऊट असेल तर मला विचारा. आपण उद्या पुढचं जे पृथ्वीचा अंतरंगाचा भाग आहे जसं की भूकंप लहरी वगैरे ह्या सगळं बघा. आज जर का एकदा सगळं घेतलं तुम्हाला बाउन्स नको व्हायला. आजच्या पुरतं एवढं बस झालं. काही डाऊट असेल तर विचारा. आपल्याकडे अजून 5-10 मिनिटं आहे. काही डाऊट असतील ह्याच्याबद्दल किंवा भूगोलाविषयी काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. आपण जास्त आत्ता घेत नाही आहोत कारण की 10 मिनिटं बाकी आहेत. त्या तुम्हाला आतापर्यंत झाले त्याबद्दल काही डाऊट किंवा भूगोलाबद्दल काही डाऊट असेल तुम्ही विचारा. आपण उद्या भूकंप लहरी पासून स्टार्ट करणार आहोत. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये भूकंप लहरी येतात भूकंप माहिती असेल त्यामुळे काही असेल तर सांगा. ते आम्ही अक्षरवृत्त आणि ते बाकी एकदा वाचून घेतो पण त्याच्यात काही प्रॉब्लेम आले तर उद्या लेक्चर मध्ये विचारलं चालेल. हो हो चालेल, कधीही विचारा तुम्ही मला. कधी ते सांगते काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कधी विचारू शकता. क्वालिटी असं काही असत कधीही विचारू शकता. डाऊट विचारत चला. एकदा तुम्ही नेटवरती जाऊन किंवा स्टेट बोर्डचे बुक असेल ना त्यामध्ये चांगली मस्तपैकी डायग्राम काढलेली आहे. अक्षरवृत्त आहे रेखावृत्ताची कशी डिवाइड होते त्यात ना अशी डायग्राम आहे. फक्त डायग्राम काढलेली आहे ती एकदा बघून घ्या तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. हा लेटिट्यूड लँगिट्यूड त्याचा इंग्लिश मध्ये बोलला जातो लँगिट्यूड. काही डाऊट आहे कोणाला अजून? आपण वाटल्यास उदाहरणार्थ स्टार्टिंगला जेव्हा लेक्चर सुरू होईल ना तेव्हा आपण एकदा परत एकदा ते रेखावृत्त आणि अक्षरवृत्त काय ते एकदा बघू सगळं तुम्हाला डाऊट होत असेल आणि त्यानंतर आपण पुढचं भूकंप जयंत सुरू. ठीक आहे, बोला सर. अलाहाबाद वरूनच का टाइम काढला होतो आपला भारताचा? तुम्ही अलाहाबादचं सिच्युएशन बघाल ना तर मध्य प्रदेश मध्ये अलाहाबाद आहे. अलाहाबादची सिच्युएशन मध्य प्रदेश मध्ये नाही सॉरी अलाहाबादची सिच्युएशन आहे ती मोस्टली मध्ये आहे आणि हे कोणी ठरवलंय? आपण नाही ठरवलंय, पहिल्यापासून ब्रिटिशांनी ठरवलं त्यामुळे तो फॉलो केला जातो टाइम टू टाइम. तर तुम्ही भारताचा नकाशा बघितला तुम्ही चेक करा अलाहाबादची सिच्युएशन त्यामुळे तिथून काढला. समजा इथून काढला गेला असता आपला समजा मुंबईमधून काढला गेला असता मुंबई सिच्युएशन कुठे आहे? एका साईडला आहे, मध्ये येत नाही मोस्टली राईट. सर्वांसाठी सिंपल पडायला पाहिजे टाइम झोन, सर्वांना सेम टाइम झोन फॉलो करता यायला पाहिजे त्यामुळे एका अशा मध्यवर्ती ठिकाणाहून जो टाइम झोनचा एक काढला आहे तो अलाहाबादचा ठिकाण आहे. जर का समजा मुंबई किंवा दिल्लीवरून काढला असता तर सर्वांना सेम फॉलो करता आला नसता. आताही टाइम झोन मध्ये डिफरन्सेस आहेत. जसं की तुम्ही इकडचा टाइम झोन बघाल मुंबईचा आणि इकडचं समजा अरुणाचलचा किंवा सिक्कीमचा बघा यामध्ये डिफरन्सेस असतात पण जो आपण वॉच फॉलो करतो किंवा जी टाइम लाईन फॉलो करतो ती सेम फॉलो करतो.
पण तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा तुम्ही इकडून असं असं ट्रॅव्हल करता बाय रेखावृत्त यांनी तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा तुमचा टाइम कसा चेंज होतो प्रत्येक एका याला 4 मीटर मिनिट कळते 15 चौक किती झाले 15 × 4 60 झाले 60 मिनिट 1 तास आपण वाटल्यास परत एकदा उद्या स्टार्टिंगला ना मी परत अजून एकदा घेऊ ओके सर तुमच्यासाठी मी एक डायग्राम आणतो म्हणजे एक डायग्राम किंवा तिने तुम्हाला लवकर समजेल बोर्ड पेक्षा ओके थँक्यू सर